या आघाड़ी सरकार खास कर नगर विकास खाते सिडको आणि त्यांच्या माध्यमातून होणारा या नवीनीकरणावर जो अन्याय आहे त्याला वाचा फोडण्यासाठी जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी घरत साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे सहकारी सागरजी नाईक असतील, डॉक्टर राजेशजी पाटील साहेब असतील, ज्यांनी याचिका दाखल केली ते निशांतजी भगत असतील, आमचे सर्व ज्येष्ठ नगरसेवक नगरसेविका, भारतीय जनता पक्षाचे विविध महिला युवक विविध सेलचे पदाधिकारी या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी उपस्थित झालेला आहे। मुळातच सुनियोजित शहर म्हणून सिडकोने याची स्थापना केली आणि 50 वर्षानंतर सिडकोच्याच पोटात दुखायला लागलं असा आमचा आरोप आहे। किंबहुना या सिडकोला ज्याच्यावरती वचक ठेवतो ते नगरविकास खात्यानं एक तुगलकी असा निर्णय घेतला आणि त्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून जसं 50 वर्षामध्ये या शहराला आज एक वेगळी उभारणी दिली, 10 लाख ते 40 लाख लोकसंख्येच्या देशातील सर्व शहरांमध्ये एक नंबरचं शहर या ठिकाणी म्हणून पारितोषिक मिळालेला शहराला पुढच्या खरं म्हणजे एक प्रकारची जळफळाट काही लोकांनी झालेली आहे। माझ्या शहराला देता येणार नाही ना, मग मी तुमची पण वाट लावून टाकेल अशा पद्धतीचं दुर्दैवी विचार काही नेते लोकांच्या मनामध्ये आला आणि म्हणून हा त्या ठिकाणी यांनी निर्णय घेतला की या शहरामध्ये आज 2021 म्हणजे वर्ष संपणार आहे, सरणार आहे, म्हणजे 2022 नंतर येणारा जो आमचा भावी पिढी आहे तिथे जात धर्म पंत भाषा प्रांत नाही, गुण्यागोविंदांना राहतात। आज या शहराचं नियोजन नवी मुंबई महापालिका आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या आमदार मंदाताई म्हात्रे असतील यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही यशस्वीपणे पाडतो। आता महानगरपालिकेमध्ये 2 वर्ष ना नगरसेवक ना महापौर कोणी नाही आणि मग असं असताना तुगलकी निर्णय घेऊन महापालिका विरोधात गेलेली आहे। माझे सहकारी निशांतजी भगत आहेत, दशरथजी भगत आहेत, आम्ही कोर्टात गेलेलो आहोत की अशा या निर्णयाला 500 मीटरचा प्लॉट, अहो 500 मीटरचा प्लॉट म्हणजे एखादा महिलांसाठी त्या ठिकाणी भवन होते, युवकांसाठी त्या ठिकाणी व्यायामशाळा होते, ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी बांधकाम होतं, जे अपंग आहे अशा लोकांच्या साठी त्या ठिकाणी केंद्र होतं, म्हणजे सर्वांसाठी असणारं 500 मीटर। ठाण्यामधले सर्व भूखंड विकले आणि आता नवीन मुंबईचे भूखंड विकायला आलेले आहे, आम्ही त्याचा निषेध करतो। लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही तर कोर्टात गेलेलोच आहोत पण आम्ही नवीन मुंबईकर थांबणार नाही। आम्हाला विश्वास आहे की नवीन मुंबईची जनता या सर्व गोष्टींसाठी आम्हाला पाठिंबा देईल, कारण हा विषयच असा आहे मुळामध्ये की कोणाच्या व्यक्तिगत विषयासाठी नाही तर या शहराच्या पुढच्या भावी पिढीसाठी या ठिकाणी ठेवलेले भूखंड आणि नगरविकास खात्याला हा अधिकारच नाही हो की 500 मीटरचे भूखंड सोडून तुम्ही सर्वनिका म्हणजे बिल्डर लोकांच्याकडून आमचा आरोप आहे, जाहीर आरोप आहे की या लोकांनी बिल्डर लोकांच्याकडून पैसे घेतलेले आहेत, त्या ठिकाणी आमचा आरोप आहे, त्या ठिकाणी त्यांच्यासाठी हे भूखंड काढलेले आहेत जेणेकरून मलिदा घ्यायचं आहे आणि या शहराची वाट लावायची, कारण यांना काय घेणंदेणं पडलेलं नाही हो, स्वतःचं त्यांना घेणंदेणं पडलेलं नाही आहे तर त्यांना दुसऱ्यांचं काय पडलेलं आहे आणि याच्यामध्ये स्पर्धा चाललं आहे की मी जास्त खाईन की तू जास्त खाशील, आणि म्हणून मी या ठिकाणी माननीय आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय घरत साहेबांचा मी धन्यवाद करतो की या विषयाला ते वाचा फोडत आहेत। आज आम्ही ही फक्त निषेधाच्या अनुषंगानं आम्ही एक झलक दिलेली आहे, उद्या सर्व शहरांमध्ये सर्व लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,
आम्ही एकही इंच या शहराच्या जनतेच्या पुढच्या भविष्यासाठी असलेली जमीन विकून देणार नाही। या ठिकाणी भविष्यासाठी शेवटी नियोजनबद्ध शहर म्हणजे काय, 20 वर्षांनी काय लागणार आहे आज आम्हाला माहीत नाही आहे, परंतु राखीव जागा असली पाहिजे। आज जसं आता गरज साहेबांनी सांगितलं की एफ एस आय हा टप्प्याटप्प्याने द्यायचा असतो। सिडको इतकी वर्ष, आज 50 वर्ष या शहराला झाली, 0.75 मग 1 मग 1.25 मग 1.5 करत असा एफ एस आय 50 वर्षात दिला, याने 2 वर्षात 7 FSI दिला, म्हणजे एकाच रात्रीमध्ये सर्व खायचं, खा हळद न हो गोरी, सॉरी तुम्ही व्हाईट वॉटर घेऊ नका, जे गोरी गोरा जे काय असेल असं नाही होतो। आज तुमच्या आता सत्ता दिली, कृपया करून असं वागू नका, तुम्हाला पण मुलं बाळ नातवंड होणार आहेत, त्यांचं पण भविष्याचा तुम्ही विचार केला पाहिजे, राज्यकर्ता असा असला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीकोन ठरवून आपल्या रयतेच्यासाठी राज्य केलेलं आहे, आज ते नाही, काहीतरी करा तुम्ही। शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करताय ना, ते जनतेसाठी असेल आणि जनता कोर्टात गेलेली आहे, आणि म्हणून मला वाटतं कोविडच्या नावाखाली या ठिकाणी हा उन्माद चालू आहे। आम्ही निषेध करतो या ठिकाणी या सर्व गोष्टींचा, आणि येणारी नवीन मीची भावी पिढी त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। मी निषेध करतो या गोष्टीचा, या सर्व गोष्टीतून निर्माण होणारी धनसंपत्ती या लोकांनी इथं इलेक्शनमध्ये वापरायची आहे असं आमचं जाहीर आरोप आहे, आणि म्हणून कलेक्शन चालू आहे यांचं, आणि हे कलेक्शन आम्ही होऊन देणार नाही। नवी मुंबई शहराच्या जनतेच्या जीवावरती आम्ही या गोष्टी होऊन देणार नाही असं आम्ही या ठिकाणी तुम्हाला ठोक म्हणजे आम्ही छाती ठोकपणे सांगतो, आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला हे आंदोलन तीव्र झाल्याचं आपल्याला बघायला। नगर विकास मंत्री का विरोध नाही कर रहे, उनके पॉलिसी का विरोध कर रहे, क्योंकि उनकी जो पॉलिसी है कि 500 मीटर के ऊपर के प्लॉट आरक्षित नहीं करना है, तो आरक्षित अगर नहीं करना है तो इस नवंबर शहर में आज 14-15-16 लाख लोग बस्ती रह रहे हैं, नए नए प्लॉट्स ये लोग टेंडर के माध्यम से नए नए टावर बन रहे हैं, और पब्लिक आए आवास योजना के योजना की तरफ से 15,000 घर और बन रहे हैं, और ये सारे लोग आएंगे, लोग बढ़ेंगे, लोग बस्ती बढ़ेगी, तो उनके लिए स्कूल चाहिए, मैदान चाहिए, गार्डन चाहिए, उनके लिए हॉस्पिटल चाहिए, ये कहाँ से लाएंगे? अगर 500 मीटर के ऊपर के जो प्लॉट आरक्षण के लिए जो जगह जगह पे महानगर पालिका ने फिक्स किए हुए हैं, सिडको से विनती की हुई है कि ये सारे प्लॉट आरक्षित किया जाए, और उस आरक्षित किया हुआ डीपी प्लान में सारे कुछ हो गए, सब फाइनल होने के बाद अगर पालक मंत्री और नगर विकास मंत्री उसको रोकता है और सिडको को कहता है कि इसके ऊपर के प्लॉट आरक्षित न करे, ये बिल्डरों के मुँह में डाल दे, तो बिल्डर उसका ऐसा उपयोग करे कि जिससे ये न्यू बॉम्बे दूषित हो गए, जिससे न्यू बॉम्बे में तकलीफ हो गए, यही काम अगर करते हैं। सिडको नव मुंबई प्रकल्प रस्ते की जगह पे बसी हुई है, आज सिडको के पैसे मुलुंड के हॉस्पिटल में जाते, सिडको ठाणा में कुछ पैसे लगाते, अरे नव मुंबई महानगर पालिका के जिस जमीन पर आप रहे हो, जिस जमीन से आप पैसा कमा रहे हो, उसी नागरिक के लिए कुछ देना चाहिए ना। तो वो जो 500 मीटर का जो हमने डीपी प्लान में सब कुछ जगह जगह पे 500 मीटर के प्लॉट रखे थे, वो आज बेच रहे हैं, टेंडर हो रहे हैं, हमारे सम्माननीय भगत साहब ने कोर्ट में गए हैं, अभी 7 जनवरी में उसकी डेट है, मालूम तो पड़ेगा, लेकिन कोर्ट जाने की जरूरत क्यों पड़ती है? अगर हमको इस शहर को अच्छी तरह बनाना है, अच्छी तरह रखा हुआ है, इस शहर को छेड़ने की कोई जरूरत नहीं, सिर्फ में सिर्फ इस नवंबर के नागरिक को तकलीफ देने का काम ये महागढ़ सरकार करती है।